नमस्कार मित्रांनो मित्रांनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी तंत्र पदविका 2 वर्ष मराठी मध्यम अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 2021-22 करता चालू झालेली आहे। आता यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आहे कृषी तंत्र पदविका मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे। 2 वर्ष कालावधीचा हा अभ्यासक्रम आहे। यासाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असला पाहिजे। आता याची प्रवेश प्रक्रिया ही 25 ऑगस्ट पासून सुरू होत आहे आणि अंतिम दिनांक हा 24 सप्टेंबर आहे। 25 ऑगस्टला प्रवेश प्रक्रिया चालू होत आहे आणि 24 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे। या 24 सप्टेंबरपर्यंत जे काही घटक कृषी तंत्र विद्यालय आहेत परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत, ते म्हणजेच परभणी, नांदेड, औरंगाबाद, जालना, अंबाजोगाई, लातूर, या 6 पैकी कोणत्याही एका विद्यालयात आपल्याला जो काही गुगल फॉर्मच्या सहाय्यानं यावर्षी आपला प्रवेश घ्यायचा आहे, तो गुगल फॉर्म आपला व्यवस्थितपणे भरायचा आहे आणि तो गुगल फॉर्म व्यवस्थितपणे भरून आपल्याला जे काही संबंधित प्रमाणपत्र आहे, संबंधित आपले डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं जोडून आपल्याला द्यायचे आहेत। यासाठी खुले प्रवर्गासाठी 400 रुपये फीस आहे आणि आरक्षित प्रवर्गासाठी 200 रुपये फीस आहे। आणि जर ते त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे, विमुक्त जाती असेल, भटक्या जमाती असतील, इतर मागासवर्गीय असेल, विशेष मागास प्रवर्ग असेल, EWS असेल, यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर सादर करणं गरजेचं आहे। त्यावेळेसच त्यांना आरक्षित प्रवर्गातील आहेत असं गृहीत धरले जाईल। बघा, प्रवेश निवडीविषयी टपालाद्वारे सूचित करण्यात येणार नाही, त्यामुळे संकेतस्थळावर प्रवेशासंबंधी दिलेल्या सूचनांचे आपला योग्य पालन करता येईल। तर बघूयात या संबंधित अधिक माहिती। बघा मित्रांनो, आता यासाठी शैक्षणिक व इतर पात्रता काय आहे ते आपण बघूया। यासाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे तो उमेदवार मराठवाडा विभागातीलच असावा, तथापि आता मराठवाडा विभागातील असावा म्हणजे तो कोणत्या जिल्ह्यातील असावा ते आपण इथं अगोदर बघून घेऊयात। म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत ज्या विद्यार्थ्याला कृषी तंत्र पदविकेसाठी प्रवेश घ्यायचा आहे तो विद्यार्थी हा परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद या जिल्ह्यातीलच असावा। याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत प्रवेश हा घेता येईल। दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांनी त्या कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या परिक्षेत्रातच त्यांनी फॉर्म भरावा। बघूयात यासाठी नंतर बघूयात शैक्षणिक पात्रता काय आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील तो विद्यार्थी असावा आणि बघा 2020-21 पासून कृषी तंत्र पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी वनामोकरी परभणी कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना सर्व प्रवेश फेऱ्यांसाठी जिल्हा बंदीची अट शिथिल करण्यात आली आहे। म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत 8 जिल्हे आहेत, त्या 8 जिल्ह्यांतर्गत कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी कोणत्याही जिल्ह्यात प्रवेश हा घेऊ शकतो। तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेर म्हणजे जे विद्यार्थी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ बाहेर आहेत त्यांना फक्त अंतिम म्हणजे स्पॉट राऊंडसाठी ते ॲडमिशन घेऊ शकतात। स्पॉट राऊंडला डायरेक्ट येऊन ॲडमिशन घेऊ शकतात, तोपर्यंत ते ॲडमिशन घेऊ शकत नाहीत। यानंतर बघा, आता उमेदवाराला कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं जोडणं आवश्यक आहे। सर्वप्रथम तर आपला उमेदवार तो 10वीत उत्तीर्ण झाला आहे, तर उत्तीर्ण झाल्याला ती सर्व गुणपत्रक जे 10वीचं गुणपत्रक आहे ते गुणपत्रक त्याला जोडणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यालय किंवा ती शाळा सोडल्याचा दाखला असणं गरजेचं आहे। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्रसुद्धा आपल्या अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, ज्या विद्यार्थ्याला 12% गुणांचा अधिभार मिळवायचा आहे त्या विद्यार्थ्यासाठी कोणते प्रमाणपत्र जोडणे गरजेचं आहे। यासाठी त्याने तलाठी पटवारी यांच्याकडून मिळालेला 7/12 किंवा
खासरा असला पाहिजे। त्यानंतर जो हयात वडील आई वडील हयात नसतील तर सदर उतारा त्यांच्या कुटुंब प्रमुखाच्या नावावर असावा। या परिस्थितीत कुटुंब प्रमुखाचे 100 रुपयाच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र असावे। त्यानंतर बघा उमेदवारच्या आईचा तिच्या वडिलांकडे शेतजमीचा वाटा असल्याबाबतचे 100 रुपये मुद्रांकावर तिच्या वडिलांचे प्रतिज्ञापत्र असलेला सातबारा। म्हणजे यासाठी कोणताही एकतर कोणताही एक सातबारा वडिलांकडचा असेल किंवा आईकडचा असेल। त्यानंतर बघा जर सातबारा नसेल तर भूमिहीन शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र आपल्याला देणं गरजेचं आहे। ते नसेल तर आपला शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र तिथं जोडणं गरजेचं आहे। यानंतर जातीचं प्रमाणपत्र व प्रगत व उन्नत गटात न मिळवलेलं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा आपल्या इथं जोडणं गरजेचं आहे, जे विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेत आहेत अशांकरिता। यानंतर बघा जे विद्यार्थी अनुसूचित जमातीचे असतील म्हणजे ST प्रवर्गातील असतील त्यांना जात वैधता प्रमाणपत्र हे कंपल्सरी केलेलं आहे। यानंतर जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचा दाखला आवश्यक आहे। जर तुम्ही राष्ट्रीय छात्र सेनेचं किंवा तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल NCC तर ते प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही तिथं देऊ शकता तुमचे तिथं मार्क्स वाढण्यासाठी। नंतर तुमच्याकडे क्रीडा प्रमाणपत्र असेल तर क्रीडा प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही देऊ शकता। किंवा तुम्ही तालुका जिल्हा स्तरावर सांस्कृतिक नैपुण्य वाद विवाद या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल किंवा नाटक स्पर्धेत भाग घेतला असेल तर ते सुद्धा आपलं प्रमाणपत्र तिथं जोडणं गरजेचं आहे। किंवा तुम्ही स्वातंत्र्य सैनिक असाल तर स्वातंत्र्य सैनिकाचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचं आहे। किंवा आजी माजी सैनिक असाल तर उमेदवाराचे वडील जर आजी माजी सैनिक असेल तर ते प्रमाणपत्र सुद्धा जोडणं गरजेचं आहे। किंवा आणखी कृषी विद्यापीठे कृषी परिषदेचे कर्मचारी असल्याचं प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा जोडणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा दिव्यांग असेल तर म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड असाल तर ते सुद्धा प्रमाणपत्र जोडणं गरजेचं, परंतु फिजिकली हँडिकॅप 40%पेक्षा जास्त असावा। किंवा अनाथ प्रमाणपत्र असेल ओके हे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं जोडणं गरजेचं आहे। यानंतर बघूयात आता फीस बघूयात विद्यापीठ किंवा अनुदानित महाविद्यालयामध्ये किती फीस आहे प्रथम वर्षासाठी द्वितीय वर्षासाठी आणि विना अनुदानित महाविद्यालयामध्ये किती फीस आहे। बघा जर तुम्हाला विद्यापीठ प्रथम वर्षामध्ये प्रवेश मिळाला अनुदानित महाविद्यालयात आणि जर तुम्ही वसतिगृहात राहत नसाल तर तुमच्यासाठी 16,930 रुपये एवढी फीस फर्स्ट इयरला असेल, 16,900 सेकंड इयरला। आणि जर तुम्ही वसतिगृहात राहत असाल तर 20,030 रुपये फर्स्ट इयर आणि 19,000 रुपये सेकंड इयर। आणि तीच विना अनुदानितमध्ये जर तुम्ही वसतिगृहात राहत नसाल तर 26,930 फर्स्ट इयर, 26,900 सेकंड इयर। आणि वसतिगृहात राहत असाल तर 30,030 रुपये फर्स्ट इयर आणि 29,000 रुपये सेकंड इयरला तुम्हाला फीस भरणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अत्यंत डिटेलमध्ये माहितीही बघितली आहे। अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्यासाठी चॅनलसोबत अपडेट राहा।